शिवसेनेचे खासदार जे आता शिंदे साहेबांच्या बरोबर आहेत, शिंदे साहेबांना समर्थन दिलंय, आणि तुम्ही स्वतः मातोश्री मध्ये उपस्थित होता त्या बैठकीमध्ये, तिघा जणांमध्ये बैठक झाली आणि उद्धव ठाकरेंनी तिथे सांगितलं की 93-92 दंगली जशा घडल्या आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता आली तशी दंगल आपल्याला घडवायची आहे, त्याची प्लॅनिंग तिथे होत होती. व्हेरिकोस बेंचच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेंचवर उपचार करा. बुक करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. तिथे संबंधित ह्या पदाधिकाऱ्यांना, तिघा दोघांना प्रामुख्याने, हे जे माजी सरचिटणीस आहेत त्यांना सांगितलं गेलं की चर्नी रोड आणि ह्या काही भागातले आवाड अब्बू आजमी यांनी व्यवस्थित हा विषय ऐकावा. उद्धव ठाकरेंचा घरा चेहरा कसा आहे हे तुम्ही समजून घ्या. त्यांनी तिथे आदेश दिले की चर्नी रोड आणि त्या भागातले, दक्षिण मुंबईतल्या काही भागातले जे काही मुसलमान फेरीवाले आहेत त्यांना जाऊन त्यांच्यावर वस्त्राने हल्ले करायचे आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये दंगली घडतील. मग त्या हल्ल्यानंतर दंगल करण्याची जबाबदारी, दंगल भडकवण्याची जबाबदारी ही स्वतः माझी असेल हे स्वतः कोण म्हणताय? उद्धव ठाकरे म्हणताय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे